जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलची ही बातमी आहे. गाडीवरील हल्ल्यानंतर आव्हाड समर्थक सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत. स्वराज्य संघटनेकडून आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला होता. आव्हाडांच्या घरासमोर समर्थकांचं आता आंदोलन सुरू आहे. ठाण्यात आव्हाडांच्या गाडीवर जो हल्ला करण्यात आला त्यावरून आव्हाडांचे समर्थक आता आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि आव्हाडांच्या घरासमोर त्यांच्या समर्थकांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. काही क्षणापूर्वीच आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला होता. ठाण्यावरून जेव्हा आव्हाड येत होते तेव्हा त्यांच्या गाडीवरती 3 लोकांनी हल्ला केला होता. स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचं समजतंय. त्यानंतर आता आव्हाडांचे समर्थक सुद्धा आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन सुरू केलंय. हे दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला होता. पण पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे थोडक्यात हा हल्ल्यातून आव्हाड वाचले. ते आता सुखरूप आहेत. मात्र त्यांचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय. हे बीजेपीवाल्यांचं सहज राजकारण आहे. एखादा कार्यकर्ता पुढे जातोय, एखादा नेता पुढे जातोय, त्याला मागे कसं घेतायचं, हे कानडे राजकारण आहे. हे फोडापुढीचं राजकारण आहे. हे सगळे यांचंच कानडे राजकारण आहे. यांच्याशिवाय महाराष्ट्रात कुणीच करू शकतो.